नमस्कार, मी दीपाली, बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। कमीत कमी पहिल्या 6 महिन्यासाठी आणि जास्तीत जास्त 2 ते 2.5 वर्षापर्यंत लहान बाळाला, लहान मुलांना आईचं पुरेसं आणि पोषक दूध मिळणं, न्यूट्रिशियस दूध मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं। पण कधी कधी काही काही कारणामुळे, म्हणजे जसं की आईला काही मेडिकल इश्यू असेल, काही मेडिसिन्स चालू असतील, काही ऑपरेशन झालेलं असेल, किंवा काही कारणामुळे आईला दूध कमी येत असेल, बाळाचं पोट भरत नसेल, किंवा बाळ हे ब्रेस्टफीडिंग घेत नसेल, किंवा बाळ ब्रेस्टफीडिंग घेत आहे पण तरी सुद्धा बाळाला आवश्यक असणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे मिळत नसतील, बाळाचं योग्य प्रकारे वजन वाढत नसेल, बाळाची योग्य प्रकारे वाढ होत नसेल, विकास होत नसेल, तर अशा केसमध्ये डॉक्टर हे बाळाला टॉप मिल्क म्हणजेच पावडरचं दूध, फॉर्म्युला मिल्क देण्यासाठी सजेस्ट करतात। आणि अशा वेळी मग आईला प्रश्न पडतो की ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युला मिल्क या दोघांचा बॅलन्स हे कशा प्रकारे ठेवायचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, बाळाला जर तुम्ही ब्रेस्ट मिल्क सोबत फॉर्म्युला मिल्क देत असाल तर त्यावेळी बाळाला ते कशा प्रकारे द्यायला हवं, ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युला मिल्क या दोन्ही मिल्कवरती बाळाला हेल्दी कसं ठेवता येईल, अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला या दरम्यान करणं अपेक्षित आहे, लक्षात घेणं अपेक्षित आहे, आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला विशेषतः टाळायच्या आहेत जेणेकरून याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावरती होणार नाही, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बाळाला ब्रेस्ट फीडिंग सोबत फॉर्म्युला फीडिंग देत असताना तुम्हाला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे बाळाचा ब्रेस्ट फीडिंगचा जो सेशन आहे हा तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाही। आईचं दूध हे बाळाला अमृतासमान असतं आणि त्यामुळे ते बाळाला योग्य प्रमाणामध्ये मिळणं हे आवश्यकच आहे। जरी तुम्हाला वाटत असेल की ते पुरेसं नाही, तरी सुद्धा तुम्हाला बाळाला पहिल्यांदा ब्रेस्ट फीडिंग ऑफर करायचं आहे, म्हणजेच बाळाला पहिल्यांदा स्तनपान घ्यायला लावायचं आहे आणि त्यानंतर बाळाला भूक असेल तर मात्र फॉर्म्युला फीडिंग द्यायचं आहे। पण कोणत्याही केसमध्ये ब्रेस्ट फीडिंगचा जो सेशन आहे हा तुम्हाला स्किप करायचा नाही, पहिला ब्रेस्ट फीडिंग मग फॉर्म्युला फीडिंग हाच तुमचा एक पॅटर्न असायला हवा। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाने ब्रेस्ट फीडिंग घेतल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे, एकदा ब्रेस्ट फीडिंग झालं की त्यानंतर बाळाची छान अशी ढेकर काढायची आहे। नॉर्मली ब्रेस्ट फीडिंग करण्याची एक आयडियल पॅटर्न काय आहे की बाळाला कमीत कमी 30 मिनिटं तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे, 15-15 मिनिट एका ब्रेस्टला या पद्धतीने तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे। एकदा बाळाचं फीडिंग झालं की त्यानंतर बाळाला अपराईट पोझिशनमध्ये खांद्यावरती पकडायचं आहे, बाळाच्या पाठीवरती तुम्ही थोडंसं हात फिरवला किंवा थोडीशी थाप मारली तर बाळा जी काही त्यांनी अतिरिक्त हवा घेतलेली आहे हे ढेकरेच्या स्वरूपामध्ये बाहेर काढतो आणि त्यानंतर मग थोडा वेळ थांबून बाळाच्या भूकेनुसार तुम्हाला बाळाला फॉर्म्युला मिल्क हे द्यायचं आहे। बाळाचं जर ब्रेस्ट फीडिंग हे सेट झालेलं असेल, म्हणजे बाळ हा व्यवस्थित निप्पल तोंडामध्ये धरून सक करू शकत असेल, व्यवस्थित दूध ओढू शकत असेल, किंवा बाळाने व्यवस्थितरित्या लॅच केलं असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही बाळाला बॉटल फीडिंग करू शकता। पण जर नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला बाळाला हे जे फॉर्म्युला फीडिंग आहे, टॉप मिल्क आहे, हे एकतर चमचा वाटीच्या साह्याने द्यायचं आहे किंवा सिरिंजच्या साह्याने तुम्ही बाळाला हे देऊ शकता, बाळ जर खूप लहान असेल तर। जनरली मी सजेस्ट करेन की जे बाळ हे 6 आठवड्यांपेक्षा लहान आहे अशा बाळाला तुम्ही बॉटल देऊ नका, एकतर हे निपल कन्फ्युजन करेल, हायजीनचा प्रॉब्लेम आहे, बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, बाळाच्या पोटामध्ये गॅस होण्याचे चान्सेस असतात, आणि पुढे जाऊन बाळाला बॉटलची सवय लागते, ती सोडवण्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात, ही गोष्ट वेगळी आहे। ब्रेस्ट फीडिंग नंतर तुम्हाला बाळाला फॉर्म्युला फीडिंग द्यायचं आहे पण ते बाळाच्या भूकेनुसार। आता तुम्ही म्हणाल की बाळाची भूक आहे की नाही किंवा किती भूक आहे हे आपल्याला कसं समजेल, याबद्दल आपला सेपरेट एक व्हिडिओ सुद्धा आहे की बाळाला पुरेसं दूध मिळतं आहे की नाही हे कसं चेक करायचं। हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्यामधल्या ज्या गोष्टी आहेत, ते जे सायन्स मी सांगितलेले आहेत, ते ऑब्झर्व करून ठरू शकता की बाळाला पुरेसं दूध मिळतं आहे की नाही। ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म्युला फीडिंग देता तर नॉर्मली आपण काय करतो, जे काही फॉर्म्युला फीडिंग फॉर्म्युला पावडरच्या बॉटलवरती डब्यावरती जे काही प्रमाण दिलेलं असतं, 30 ml, 40 ml, 60 ml, तर त्यानुसार आपण दूध बनवतो आणि ते दूध बाटलीमध्ये भरून ती बाटली बाळाच्या तोंडामध्ये दिली जाते। बाळाला कळत नाही की आपल्याला किती भूक आहे किंवा किती दूध प्यायचं आहे, बाळ जेवढा वेळ तुम्ही फीड करता आहात किंवा जेवढ्या काळासाठी बॉटल तोंडात आहे तेवढ्या वेळ तो दूध हा घेतो। आणि या केसमध्ये कधी कधी होऊ शकतं की बाळाला ओव्हर फीडिंग होतं आणि ओव्हर फीडिंग झाल्यानंतर काही काळामध्येच बाळ हे उलटी करतो किंवा सगळं जे दूध आहे हे बाहेर काढतो, मग यामध्ये फॉर्म्युला मिल्कही असतं आणि आईचं जे पोषक असं दूध आहे, ब्रेस्ट फीडिंग आहे, ब्रेस्ट मिल्क आहे, हे सुद्धा असतं।
आणि मग या केसमध्ये काय होतं की बाळाला दोन्ही दूध व्यवस्थित मिळत नाही आणि जरी तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल, ब्रेस्ट फीडिंग करत असाल, तरी सुद्धा बाळाचं आरोग्य म्हणावं तेवढं उत्तम राहत नाही किंवा बाळाचं वजन हे म्हणावं तेवढं वाढत नाही. ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर अगदी 10-10 ml किंवा थोडं थोडं ऑब्झर्व करा, बाळ रडतो आहे का, आणखी डिमांड करतो आहे का, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बाळाला फॉर्म्युला मिल्क हे द्यायचं आहे. डब्यावरती सांगितलंय 20 ml, 30 ml, 40 ml, म्हणून बाळाला 30 ml, 40 ml द्यायचं नाही. तुम्हाला हे विसरता कामा नये की बाळा आणि हे ब्रेस्ट मिल्क आधी घेतलेलं आहे, ते बाळाच्या पोटामध्ये भरलेलं आहे, बाळाचं पोट थोडंसं भरलेलं आहे आणि त्यानंतर फॉर्म्युला मिल्कचं जे काही प्रमाण आहे हे तुम्हाला त्याच पद्धतीने बाळाच्या कलाकलाने बाळाच्या भूकेनुसार बाळाला हे द्यायचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म्युला मिल्क बनवता तर त्याचं जे टेम्परेचर आहे हे तुम्हाला लुकवॉर्म करायचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर ब्रेस्ट मिल्कचं जे टेम्परेचर आहे हे थोडंसं गरम असतं, खूप थंडही नाही किंवा खूप गरमही नाही, पण एक त्याचं एक वेगळं टेम्परेचर असतं, तर ते टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विशेषतः जर तुम्ही बॉटल देत असाल, बॉटल फिडिंग बाळाला करत असाल, तर ती स्वच्छ असायला हवी, तुम्हाला वेळोवेळी ती स्टराईल करायची आहे. जेव्हा तुम्ही बाळाला फॉर्म्युला फिडिंग किंवा टॉप मिल्क देता तर त्यावेळी बाळाला तुम्हाला पूर्णतः फ्लॅट झोपवायचं नाही. बाळाचं जे डोकं आहे हे फिडिंगच्या वेळी 30-40 degrees वरती असायला हवं, म्हणजे थोडंसं बाळाचं डोकं ज्या पद्धतीने आपण ब्रेस्ट फिडिंग करताना बाळाला पकडतो त्याच पद्धतीने पकडून बाळाला ते फिडिंग द्यायचं आहे, ज्यामुळे ते बाळाला व्यवस्थित जाईल किंवा बाळ हा ओमिटिंग करणार नाही, बाळाच्या पोटामध्ये गॅस हे होणार नाही. बाळाचं फिडिंग झाल्यानंतर बाळाची ढेकर काढायला अजिबात विसरायचं नाही. बाळाची जर तुम्ही ढेकर काढली नाही आणि त्यानंतर बाळ जर झोपी गेला तर एकतर बाळ व्यवस्थित झोपणार नाही आणि सगळ्यात जास्त चान्सेस असतात ते म्हणजे बाळ हा उलटी करण्याचे. सगळ्यात महत्वाचं मी परत एकदा सांगेन की तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग कोणत्याही केसमध्ये स्किप करायचं नाही. याआधी चॅनलवरती आपण काही असे फॉर्म्युला मिल्कचे ब्रँड सांगितलेले आहेत, त्याचे फायदे सांगितलेले आहेत आणि नुकसान सुद्धा सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर या काही गोष्टी होत्या ब्रेस्ट फिडिंग आणि फॉर्म्युला फिडिंग बॅलन्स करण्यासाठी एका आईला नक्कीच त्या हेल्पफुल ठरतील. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.